मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला अक्षरावर जर अनुस्वार द्यायचा असेल तर काय वापरलं पाहिजे त्याचा विचार करायचा आहे काय वापरतात जर अनुस्वाराचा उच्चार न सारखा असेल तर त्या अक्षराच्या नंतर ए एन घ्यावे आणि त्याचा उच्चार जर म सारखा असेल तर एम घ्यावे कसे ते आपण उदाहरणाच्या सहाय्याने बघूया उदाहरणार्थ आनंद आनंद आता इथं न सारखा उच्चार आहे म्हणून याचं स्पेलिंग कसं तयार होईल ये एन ए एन डी आनंद पुढचा शब्द कन धा रे कंधारे उच्चार कसा आहे न सारखा म्हणून नंतर के ए एन कन धा रे कंधारे बंटी 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 स्पेलिंग बी ए एन -E, टी आय बंटी पुढचा शब्द आहे दंडे 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 काय होईल स्पेलिंग डी एन डी ई दंडे त्याच्यानंतर शंकर यस, यच, A, N, K, A, R, शंकर का स्पेलिंग एस एच ए एन के e, ए आर शंकर पनधारे पंधारे स्पेलिंग पी ए एन डी एच ए आर ई पंधारे पुढचं स्पेलिंग आहे नंद नंद कसं तयार होईल एन ए एन आणि द नंद पुढचं स्पेलिंग आहे वसंत व संत वसंत कसं होईल स्पेलिंग व्ही एस एन टी वसंत अनुस्वारासाठी ए एन वसंत त्याच्यानंतर आहे कांत 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 काय होईल के ए, एन टी कांत त्याच्यानंतरचा शब्द आहे दा अडे खंदाडे के यच ए, एन डी ए डी ई -E, खंदाडे त्याच्यानंतरचा शब्द आहे पंडित 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 काय होईल शब्द पी ए एन डी आय टी पंडित पुढचा शब्द आहे भंडारी भंडारि भंडारी काय होईल बी एच ए एन डी ए आर आय भंडारी त्याच्यानंतरचा शब्द आहे लंका लंका कसा होईल स्पेलिंग यल एन के ए लंका एक आता उभी रे सोडून घेऊ आणि त्याच्यानंतर आणखीन पुढं शब्द बघू घ्या पुढचा शब्द मंदिर मन दी र मंदिर काय होईल स्पेलिंग मंदिरचं एम ए एन डी आय आर मंदिर तर घ संजय संजय का स्पेलिंग एस ए एन जे ए वाय संजयन पंकज पंकज स्पेलिंग पी एन के ए जे पंकज त्याच्यानंतर आहे रंजन रं -ज -न, रंजन रंजनचं स्पेलिंग कसं तयार करायचं आर ए एन जे ए एन रंजन त्याच्यानंतरचा शब्द आहे वंदना वन द ना वंदना व्ही ए एन डी एन ए वंदना त्याच्यानंतर आहे पेटंट पेटंट पी टी एन टी पेटंट त्याच्यानंतर आहे गंगाधर 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 गंगाधरचं स्पेलिंग जी ए एन गंग ध र गंगाधर त्याच्यानंतर आहे गंगने, गंगणे गंगणे जी ए एन जी ए एन ई गंगने पुढचा शब्द आहे हंकारे हं का रे हंकारे, हंकारे। एच ए एन के ए आर ई हंकारे नर संदीप संदीप का हो स्पेलिंग एस ए एन डी आई पी संदीपन स्पेलिंग है कांता कांता के ए एन पी ए कांता त्याच्यानंतर आहे ग्पू गमपू गंपू जी ए एम पी यू म सारखा उच्चार झाला म्हणून इथं एम घेतलं गम्पू पुढचा शब्द आहे चंपा च काय होईल स्पेलिंग सी एच एम पी ए चंपा एक आता आपण इंग्रजी शब्द लिहूया आणि तुम्ही त्याचे उच्चार सांगायचे कसे होतात ते लिहू का शब्द वाचा यस एन पी ओ यस यच काय होईल बरोबर सन तो च संतोष पुढचा शब्द एम यू एम बी ए आय एम यू एम मुम बी ए आय बई मुंबई पुढचा शब्द एम यू एन जी मुंगी का होगी मुंगीडबू एन जी आय का हो अ उच्चार वांगी वांगी तरह है आम ए एम बी ए टी आंबट एम बी ए टी आंबट कड़ा शब्द है बी ए एन जी ए एल ए बंगला बंगला शब्द है के यू एम बी एच ए आर काय होईल कुंभार दूसरा शब्द के ए एन डी ई कांदे कांदे दुसरा शब्द आहे डी ए एन जी ई डांगे काय आहे डांगे पुढचा शब्द आहे यस एच आय एन डी ई शिंदे बरोबर शिंदे काय आहे शिंदे त्याच्यानंतर आहे एम एन डी एम ए एन डी ए मंदा त्याच्यानंतर पी ए एन डी पी एन डी पाडे पाडे त्याच्यानंतर आहे ई एन जी ई रेंग गे रेंग गे रेंग गे समजलं आजच्या भागामध्ये आपण अनुस्वारासाठी एन आणि ए एम वापरतात हे बघितलेलं आहे ही उदाहरणं लिहून काढा सराव करा आणि आपलं इंग्रजी सुधारा बरं तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय